बाय जत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांना जर उमेदवारी दिली तर आम्ही सर्व इच्छुक उमेदवार एकत्र येऊन बंडखोरी करून एकाच एक उमेदवार देईन अशी भूमिका आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये घेतलेली आहे आपल्यासोबत जतचे भाजपचे नेते आहेत माझे आमदार विलासराव जगताप साहेब मला सांगा साहेब काय भूमिका ठरलेली आहे तुमचे कार्यकर्त्यांच्यासोबत आणि सर्व इच्छुक उमेदवारांच्यासोबत कार्यकर्ते आणि सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी हजर आहेत सर्वांचं एकच मत आहे की तालुक्यातला उमेदवार असावा बाहेरचा उमेदवार नसावा कारण बाहेरचा उमेदवाराचा अनुभवने पूर्वी घेतलेला आहे तेव्हा तालुक्यातला उमेदवार द्यावा ही सगळ्यांची मागणी आहे आणि आम्ही जरी सगळे इच्छुक असलो तरी आमच्यापैकी कोणालाही द्यावा ही सगळ्यांची भावना आहे बाहेरचा उमेदवार दिला तर बनखोरी अटळ आहे आणि निश्चितपणे आमच्यापैकी एकाला उमेदवार देण्याचं आम्ही सक्षम उमेदवार देऊ तुम्ही या संदर्भात वरिष्ठाशी बोलणं केलेलं आहे का फडणवीस वगैरे जे तुमचे भाजपचे नेते त्यांच्याशी काय बोलणं झालं आहे आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी आमची बोलली झालेली आहे त्यातले काही का उमेदवार त्यांना स्वतः समक्ष भेटलेले आहेत आणि तालुक्यातील वस्तुस्थिती त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि त्यांना हेही सांगितलं आहे आम्ही जर आग्रहानं तुम्ही जर ती उमेदवारी लादणार असेल तर आमच्यामध्ये बंडखोरी होईल हे पण त्याच्या निदर्शन आणून दिलेलं आहे आम्ही कशाबद्दल तुमची नेमकी उमेदवारीला विरोध आहे गोपीचंद पडळकर यांच्या ते विकासाचा मुद्दा घेऊन जतमध्ये आलेले आहेत मग तुम्ही का विरोध करता गोपीचंद व्यक्ती म्हणून आमचा विरोध नाही विकासाचा मुद्दा मग त्याला खानापूर आठवाडी मतदारसंघ नाही का त्या मतदारसंघात करावं ना त्याने आता एक महिना आला आणि मी हे आणलं लो ते आणलं म्हणून लोकांना खोटं दिशाभूल करायची हजार करायची एम आय डी सी आणलं म्हणायचं लोकांना नुसती कागदं दाखवून फसवणी करायचं त्यांचं काम आहे ह्याला आमचा राग आहे गोपीचंद गोपीचंदचं आमचं काही वैर नाही परंतु त्याची जी पॉलिश आहे त्याची जी भाषा आहे जो उद्धटपणा आहे तो उद्धटपणा आमच्या जनतेला कोणालाही मान्य नाही आणि समजा जर त्यांनी जातीवाद बोलत असतील तर आमच्या जतमध्ये धनगर समाज एक नंबर आहे ना त्यातला तुम्ही उमेदवार आणि त्यांच्या पाठीशी उभं राहावा जाती त्याचं जाळवायचं तोमणं आणि आपली उमेदवारी साधवायचं हा जो त्यांचा धंदा आहे ह्याला आमच्या सगळ्या लोकांचा धनगर बांधवासकट आमचा त्याला विरोध आहे उपरा उमेदवार नको आहे तुम्हाला भूमी जो भूमीतला उमेदवार आहे तोच पाहिजे अशी तुमची भूमिका आहे का हो निश्चितपणे भूमिका आहे कारण आमचा तालुका तीन लाख मतदार आहे तिथं तीन लाख मतदारामध्ये तुम्हाला सक्षम कॅन्डिडेट मिळू शकत नाही का पक्षाला एवढे मोठे लोक असताना तीन लाख मतदार बरं आम्ही तीन तेवढा आमदार लढवलेले आहे असे अनेक लोक आहेत यांनी मार्केट कमीमध्ये यांनी सभापती म्हणून काम केले वगैरे सर आहेत तिकडे प्राध्यापक आहेत चांगले माणसं आहेत ना तुमच्यासमोर हे चांगल्या माणसापैकी एकाची निवडा आम्ही मलाच निवडून द्या असा आमचा आग्रह आहे सगळ्याचा विचार करा आणि जो मेरिटला असतोय त्याला उमेदवारी उभा करा त्याला निवडून आणायचं काम करू आपण आपल्यासोबत रवी गोड पाटील आहे तुमची भूमिका काय आहे काल आम्ही देवेंद्रजी दोन दिवसापूर्वी देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे राज्याचे वरिष्ठ नेत्यांना भेटलो त्यापैकी आम्ही सगळ्या शिष्टमंडळमध्ये आम्ही एकच मागणी केलं आहे की तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडून येण्यासाठी सक्षम उमेदवार आहे अतिशय चांगला उमेदवार आहे पक्ष बांधणी असो विकासाचे विचार असो विजन असले उमेदवार आहे आमचं भूमिपुत्र जत स्थानिकच उमेदवार आपण निवडावं अन्यथा बाहेरचा उमेदवार आणला तर आम्ही काय त्यांचं काम करणार नाही असं ठामपणे सांगितलेलं आहे पण गेले कित्येक दिवस झालं तुमची जनसंपर्क यात्रा संपूर्ण तालुक्यातमध्ये सुरू आहे तुम्ही वर भेटला होता वरिष्ठांना तुम्हाला कामाला लागा सांगितलं होतं तरीसुद्धा गोपीचंदच्या संदर्भात तुमची द्विधावस्था काय नाही त्यांनी स्वतःहून स्वयंभूमी मला उमेदवारी दिलेले आहे ए बी फॉर्म माझ्याकडे आहे असली भाषा आणि काही उद्धट भाषा सुरू केल्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचं विचार करावा लागलं आणि परत एकदा आम्ही मुंबईत प्रवास करावा लागला आणि वरिष्ठांना भेटावं लागला की अशी परिस्थिती आहे का त्यावरती वरिष्ठांनी साहेबांना जगताप साहेबांना आणि आम्हाला सांगितले की योग्य विचार करू आणि योग्य निर्णय देऊ म्हटले तरी यामधून योग्य निर्णय घेतला नसेल नाहीतर आपण आमची भूमिका ही बंडखोरीचं म्हणून आम्ही आता घोषित करतो तुमचं नाव सांगा आणि तुमची भूमिका काय आहे मी शंकर वगैरे मी येणाऱ्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीकडे पक्षाकडे अर्ज केलेला आहे आणि मला भारतीय जनता पार्टीतनं उमेदवारी मिळावी ही माझी अपेक्षा आहे आणि आमच्यापैकी जर मला नाही उमेदवारी मिळाली तरी आमच्यापैकी आज इथं आम्ही उपस्थित आहे यांना कोणालाही भारतीय जनता पार्टीने एक उमेदवार आमचा द्यावा आम्ही त्यांच्या तापतीनिशी काम करू आणि भाजपची सीट निवडून आण आपल्यासोबत आणखीन एक उमेदवार आहेत तुमचं नाव सांगा आणि तुमची भूमिका काय असणार आहे मी प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर मी जतमध्ये गेल्या पाच वर्षापासून जतमध्ये प्रयत्न करतो आहे आणि अनेक लोकांशी निगडीत आहे लोकांची का कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माध्यमातून मला महाराष्ट्राचे चाणक्य मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना असं सांगावं वाटतं पक्षातील सभासदाला तुम्ही कधीही आमदार करचाल मी पक्षाचा सभासद नाही पण सरकारी नोकर आहे जर माझ्यासारख्याला आमदार केलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि जरी ते शक्य नाही झालं तरीसुद्धा जे जगताप साहेब किंवा तम्मणगौडा रवी पाटील साहेब किंवा जमदाडे साहेब वगैरे सर यांची जी भूमिका असेल त्या भूमिकेला मी सहमत असणार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही वाटचाल करू नक्कीच आपण पाहू शकता गेली एक महिना झालं यांनी प्रचार कार्यालय जतमध्ये सुरू करून प्रचारसुद्धा सुरू केला होता त्यांची भूमिका काय आहे प्रकाश जमदाडे स्वतः आहेत तुमची भूमिका काय आहे गेल्या पंचवीस वर्षापासून जतच्या राजकारणामध्ये मी काम करतो आहे जत मार्केट कमिटी सभापती सांगली मार्केट कमिटी सभापती अतिशय उत्तमरित्या मी काम केलं दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीमध्ये एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे कोणत्याही जवळपास सतरा ते अठरा निवडणुका ह्या एक जत तालुक्यातला प्रमुख कार्यकर्ता म्हणून नियोजन आणि प्रचार प्रमुख म्हणून काम केलेलं आहे माझ्या पत्नी पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभापती होत्या दोन हजार एकवीसला जत तालुक्याचे विद्यमान आमदार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विद्यमान बँके बँकेचे संचालक आणि मंत्र्याचे भाऊ असतानासुद्धा जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यातल्या सर्व स्वाभिमानी मतदारांच्या रूपानं मी त्या ते ठिकाणी त्यांचा पराभव करून निवडून आलो आणि बँकेमध्ये अतिशय उत्तमरित्या काम केले पक्षाकडे अतिशय विचारनं त्यांना उमेदवारी मागितलेली आहे पक्षाने निश्चितपणाने विचार करतील अशा आशा आहे परंतु जर आम्हाला सोडून बाहेरच्या उमेदवारांना उमेदवारी दिली तर जगताप साहेबाच्या नेतृत्वाखाली जगताप साहेब जे सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणी पुढचं काम चालू राहील नक्कीच आपण पाहू शकता हे सर्व जतमधील इच्छुक उमेदवार आहेत भाजपमधील जर बाहेरचा उमेदवार दिला आणि स्थानिक उमेदवाराला डावललं तर बंडखोरी आटळ आहे अशी ठाम भूमिका या सर्व इच्छुक उमेदवारांनी घेतलेली आहे कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली को पावर्ड बाय टेक्नो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं